एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम। एसटी आंदोलनातून भाजप नेत्यांची माघार। परिवहन मंत्र्यांचा संपकऱ्यांना अल्टीमेटम, तुटेपर्यंत ताणू नये, एकदा तुटल्यानंतर जोडता येणार नाही। एसटी संपावर तोडगा निघणार तरी कसा? राज्य सरकारनं कधी नव्हे एवढी भरघोस पगारवाढ एसटी कर्मचाऱ्यांना जाहीर केली, त्यामुळे एसटी कर्मचारी गेल्या 3 आठवड्यांपासून सुरू असलेला संप मागे घेतील अशी अपेक्षा होती। मात्र एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्यानं हा संप आता चांगला चिघळलाय। सरकारनं जाहीर केलेली पगारवाढ हे एसटी आंदोलनाचं यश आहे असं सांगत भाजप नेते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनातून तात्पुरती माघार घेतली। मात्र त्यांच्या या निर्णयावर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली। पहिला टप्पा आम्ही जिंकलोय आणि म्हणून आज आम्ही आझाद मैदानावरच तात्पुरतं आंदोलन आम्ही मागे घेत आहोत। सदाभाऊ खोत आणि पडळकर यांनी स्वतःसाठी स्थगिती स्वतः देऊन टाकली। पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना एसटी महामंडळाचा कर्मचारी कष्टकरी कर्मचारी या आंदोलनातून आजाद करत आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वात अशी फाटाफूट सुरू असताना परिवहन मंत्र्यांनी संपकऱ्यांना 2 दिवसांचा अल्टीमेटम दिलाय। कारवाईचा बडगा दाखवतानाच तुटेपर्यंत ताणू नका असं आवाहनही केलंय। त्या कामगारांना मंजूर असेल ते कामगार कामावर येतील, जे कामगार मंजूर नसतील जे संपात राहतील त्यांना कडक कारवाईला सामोरं जावं लागेल की तुटेपर्यंत ताणू नये, एकदा तुटल्यानंतर जोडता येणार नाही। मात्र एवढं होऊनही एसटी आंदोलक मागे हटायला तयार नाहीत। विलीनीकरणाची मागणी मान्य झाल्याशिवाय लढा थांबणार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय। संपूर्ण डेपोमध्ये चर्चा केली की बाबा असं असं आपल्या सरकारचं मत आलं, आपण काय करायचं, तर प्रत्येक डेपोमधून असा एकच आवाज येतोय विलीनीकरणाशिवाय माघार नाही। विलीनीकरण केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, भले सरकारने आम्हाला कोणतंही शासन करावं आम्ही मागे हटणार नाही। विलीनीकरण हा आमचा एकच मुद्दा आहे। कर्मचारी विलीनीकरणावर ठाम असले तरी हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे आणि सरकारनं हाच मुद्दा पुढे करत विलीनीकरणाची मागणी तुर्तास अमान्य केली आहे, त्यामुळे अहवाल आल्यानंतरच विलीनीकरणाचं भवितव्य ठरणार आहे। मात्र तोपर्यंत हा तिढा कसा सुटणार? कर्मचाऱ्यांना न्याय आणि ग्रामीण भागातल्या प्रवाशांची सोय कशी होणार हा प्रश्नच आहे। ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास। आई भवानीचा गजर म्हणजे Zee 24।